भाजपचे माजी नगरसेवक जतनगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते विजय ताड यांच्या निर्गुण खून प्रकरणी मागील 14 महिन्यांपासून फरार असणारा संशयित आरोपी उमेश सावंत राहणार जत हा अखेर बुधवारी सांगली न्यायालयात शरण आला होता. त्याची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. गुरुवारी जत पोलिसांनी जतचा माजी उपनगराध्यक्ष असलेल्या उमेश सावंत यास न्यायालयाकडून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत ताब्यात घेतलं. सायंकाळी 5 वाजता त्याला जत पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. तासभर चौकशी केल्यानंतर त्याला मेडिकल तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. सायंकाळी 7:15 पुन्हा जत पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. शुक्रवारी सावंत याला जत न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पोलीस ठाण्यासमोर ताड व सावंत समर्थक मोठ्या प्रमाणात जमल्यानं तणावपूर्ण शांतता होती. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. उमेश सावंत याला जत पोलिसांनी ताब्यात घेत सांगली येथून जत पोलीस ठाण्यात आणलं होतं. याचवेळी सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे हेही जत पोलीस ठाण्यात आले. मेडिकल तपासणी करून सावंत याला पुन्हा जत पोलीस ठाण्यात आणण्यापूर्वी काही मिनिटं अगोदर ते सांगलीकडे रवाना झाले. पोलीस अधीक्षकांची ही जत पोलीस ठाण्याला सरप्राईज व्हिजिट असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितलं. उमेश सावंत यास जत पोलीस ठाण्यात आणण्यात येणार असल्याची माहिती कळताच जत पोलीस ठाण्यासमोर मोठी गर्दी झाली होती. सावंत व ताड समर्थक मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्यासमोर जमल्यानं परिसरात तणावपूर्ण शांतता होती. यावेळी पोलिसांनी मोठा फौज फटा तैनात केला होता.